कोरोना रुग्णांची संख्या 2 ते 3 दिवसांमध्ये दुप्पट होतीये. विद्यार्थी कोरोनाच्या कचाट्यामध्ये सापडू नये म्हणून राज्यभरामधील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. त्यासोबतच मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद 9 जिल्ह्यांमधले 1 ते 9वीपर्यंतच्या शाळा आता बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतलेला आहे. मात्र ग्रामीण पट्ट्यामधील शाळांबाबत अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. शहरांप्रमाणे ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागलेला आहे. अशामध्ये मुलांना शाळेमध्ये पाठवायचं की नाही अशा संभ्रमावस्थेमध्ये पालक सापडलेले आहेत. तर आपण हे 3 दृश्य बघतोय. 15 फेब्रुवारीपर्यंत कॉलेज बंद आहेत, इकडे 9वीपर्यंतच्या शाळा बंद आहेत आणि ग्रामीण भागामध्ये पालक मात्र सध्या संभ्रमावस्थेमध्ये आहेत. तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आणि कोणकोणत्या वर्गांसाठी आपण पाहूयात. या जिल्ह्यांमध्ये शाळा बंद असतील. मुंबईमध्ये 1 ते 8वीच्या, 9वी आणि 11वीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद असतील. ठाणे जिल्ह्यातील 1 ते 9वी आणि 11वीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद असतील. नवी मुंबईमधील 1 ते 9वीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद आहेत. पनवेल पालिका क्षेत्रामधील 1 ते 9वी आणि 11वीच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद आहेत. पुण्यामध्ये 1 ते 9वीच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. औरंगाबादमध्ये 1 ते 8वीपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील. रायगड जिल्ह्यामधील 1 ते 9वीच्या शाळा बंद राहतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 1 ते 8वीच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद असतील. रत्नागिरीमधील सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत बंद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.